हा कालचा जो माझ्यावरचा झालेला हल्ला हे मला वाटत नाही या लोकांची ताकद आहे माझ्यावर हल्ला करायची. यामागे सूत्रधार कोणीतरी वेगळा आहे, काहीतरी राजकारण शिस्त आहे आणि हा सगळा कटाचा प्रकार आहे. मी आज SP साहेबाला बोललो, मला सकाळी रात्रीला CM साहेबाचाही फोन आला होता, तुमचे केसरकर साहेबाचा फोन आला होता, उद्धव साहेबाचा फोन आला होता, म्हणजे खोतकर साहेबाचा फोन आला होता. या सगळ्यांनी SP साहेबाला बोलले आणि आमचं माझं मत आहे असं की मी माझ्या तालुक्यामध्ये अतिशय चांगले सुंदर कार्यक्रम केले. 4 वर्षाच्या काळामध्ये माझ्यावर कुठेही डाग लागला नाही आणि याद्वारे अशा या फकाट माणसाला पुढे करून माझ्यावर कुठला तरी कट रचण्याचा प्रयत्न यांचा चालू आहे, जेणेकरून मी उद्याच्या निवडणुकीमध्ये फिरू नये किंवा मी उद्याच्या निवडणुकीमध्ये उभं टाकण्यासारखी परिस्थिती माझी राहू नये. हा दृष्टिकोन त्यांच्या समोर असला पाहिजे. माझी एवढी विनंती आहे सरकारला की माझ्याकडे हे जे काही हल्ला झाला त्याची शहानिशा CBI मार्फत झाली पाहिजे. याच्या मागचा खटकर असताना कोणं केलं हे जर समोर आलं तर ते गुंड प्रवृत्तीची विषय म्हणतील. माझ्यावर जो हल्ला झाला तो एका अगोदर जो आधार घेतला त्या एका महिलेचा आधार घेतला, असा भ्याड हल्ला एका महिलेचा आधार घेऊन आमच्या जिल्ह्यामध्ये हे प्रथमच झालेलं आहे. आमच्या इकडे हे निंदनीय भाग आहे. जर समोरासमोर आला माणूस तर आपण तलवारीनं सुद्धा आजारी आलं तरी आम्ही सहन करू की आम्ही विचार करू की, पण असं जर भ्याड हल्ला असेल, असा जर गांडू दावा असेल तर याला आमच्यासारखी माणसं कोणी बसर येणार नाही. त्यामुळं आपल्याला आपल्या मार्फत मी विनंती करू इच्छितो की या सरकारला जागे करणं गरजेचं आहे आणि याच्यामधून CBI चौकशी करून चांगल्यातली चांगली याच्यातून जे कोणी त्याच्या पाठीमागे सूत्रधार असतील, मास्टर माइंड असतील, ते शोधून काढले पाहिजे असं माझं मत. आपल्यावर झालेल्या हल्ल्याची पक्षश्रेष्ठीने काही दखल घेतली का? दखल घेतली माझ्या पक्षश्रेष्ठीने, नक्की दखल घेतली. मला उद्धव साहेबांचा आत्ताच फोन होता, काल रात्रीला सुद्धा फोन होता, मला मुख्यमंत्र्याचा फोन होता, आमचे केसरकर साहेबांचा फोन होता, मी सांगितलं तुम्हाला, आणि खोतकर साहेबांचा फोन होता. माझे सगळं जिल्ह्यातले सर्व आमदार माझ्यासोबत आहेत, माझे सगळे जिल्हाप्रमुख सोबत आहेत, सगळे कार्यकर्ते सोबत आहेत. आणि ह्या जर कालचा मी या हल्ल्यातून वाचलो असेल तर निवड कार्यकर्त्यामुळेच वाचलो. माझे सगळे जीवाभावाचे माणसं ह्याच्यातून मला हे वाचवलं. माझ्या PA दुखापत झाली, माझ्या एका नगरपंचायतच्या माझ्या मेंबरला दुखापत झाली, त्याच्या मेंदूला मार आहे आणि त्या मेंदूमध्ये रक्तस्रावसुद्धा झालेला, अतिशय गंभीर जखमी झाले ती लोकं, पण माझ्यावर त्यांनी माझ्यावर मला कुठेही मार जास्त लागू दिला नाही. हे सगळे माझ्यावर प्रेम करणारी मंडळी आहे, सगळ्यांनी माझ्यावर खूप मदत केली.